नमस्कार, सितांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी बनवणार आहे कच्च्या तांदळापासून मस्त असा छानसा नाश्ता। खायला पण खूपच टेस्टी आहे आणि बनवायला पण एकदम सोप्पा। इतकी छान जाळी आलेली आहे तर बघा, इथे मी एक वाटी असे तांदूळ घेतलेले आहेत आणि हे तांदूळ मी भिजत ठेवलेले आहेत 1 ते 2 तास। तर आता मी पहिलेच तांदूळ भिजत ठेवलेले आहेत ते दाखवते। तर हे बघा, हे तांदूळ मी 2 तास भिजत ठेवले होते। आता ह्याचं पाणी मी सगळं काढून घेणार आहे आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटायचे आहेत। आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि आता हे तांदूळ मी मिक्सरमध्ये वाटून घेत आहे। तर पाहू शकता बघा, असे हे वाटून झालेले आहेत। तर आता यामध्ये मी अर्धी वाटी दही टाकून घेत आहे आणि परत एकदा मिक्सरला बारीक वाटून घेत आहे। तर अगदी मस्त असं बारीक वाटून झालेलं आहे, पाहू शकता। आता मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेत आहे। इथे मी हे बाउल घेतलेलं आहे, त्यामध्ये काढून घेत आहे। आता यामध्ये जे मिक्सरमध्ये थोडंसं लागलेलं होतं ते पाणी मी घेतलेलं आहे, फेकून दिलेलं नाही। आता यामध्ये आपण दुसरे साहित्य टाकूया। इथे मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात बारीक कापून। आता इथे मी रेड चिली घेतलेली आहे अगदी 1/4 चमचासारखी। साखर घेतले मी 2 चमचे टाकून घेत आहे। साखरेमुळे कशी छान चव येते, खूप गोड होत नाही। आता आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आता हे सर्व मी मिक्स करून घेत आहे। सर्व छान मिक्स करून मी 2 मिनटं हे बाजूला ठेवणार आहे। आता इकडे मी कढई ठेवलेली आहे। माझ्याकडे तडका पॅन नाही आहे तर मी कढई घेतलेली आहे। यामध्ये मी 1 चम्मच तेल टाकले, त्यामध्ये थोडीशी राई टाकले फोडणीला, मोहरी, अगदी थोडंसं जिरं टाकून घेतलेलं आहे आणि गॅस बंद केला आहे। आता इथे मी कढीपत्ता मस्त छान बारीक कापून घेतलेला आहे आणि तो आता मी फोडणीला टाकत आहे। आता जर आपण फोडणी दिलेली आहे, ही फोडणी मी यामध्ये टाकून घेत आहे। आता हे परत एकदा मी सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं फेटायचं आहे आपल्याला, सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हो मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूची बेल पण प्रेस करा। आता यामध्ये मी खायचा सोडा आहे हा 1/2 चमचा टाकत आहे, 1/2 चमच्यापेक्षा कमीच आहे। तुम्ही इथे इनो पण टाकू शकता। त्यावर थोडंसं पाणी टाकून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। छान मिक्स करायचं आहे, बघा खूप जास्त पातळ नाही ठेवायचं आणि खूप जास्त घट्ट पण नाही। छान असा हा नाश्ता बनतो। आता परत एकदा हे मी फेटत आहे आणि सर्व एकजीव करून घेतलेलं आहे। आता मी गॅसवरती तर छान असं हे तयार झालेलं आहे। आता इकडे मी टोप ठेवून घेतलेलं आहे आणि त्यावरतीही मी ताट ठेवले, त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे। आता आपण हे मिश्रण अगदी पातळच टाकायचं आहे आपल्याला, खूप जास्त जाड नाही टाकायचं, कारण पातळ खूप छान लागतं आणि छान बनतं। आता हे मी 15 मिनटं झाकून ठेवणार आहे। यावरती मी थोडीशी रेड चिली पण टाकलेली आहे, तर शूट केलेलं नाही आहे।
आता 15 मिनिटांनंतर खूपच छान हा नाश्ता आपला तयार झालेला आहे। तर मी हे थंड करून घेतलेला आहे आणि आता मी कापून घेत आहे। माझ्या सुरीच्या ह्याला ब्लेडला थोडेसे असे काटेरी हे आहे, त्यामुळे माझ्या लक्षात आलं नाही म्हणून माझे हे तुकडे थोडेसे चुरा झाले, पण खूपच छान हा नाश्ता बनलेला आहे। अगदी मऊ लुसलुसीत आणि मस्त असा जाळीदार, अगदी सोपी रेसिपी आहे आणि तुम्हाला पाहुणे पण म्हणतील की तुम्ही कसा बनवला। पाहुणे आले असतील तर नक्की बनवा, इतका छान हा नाश्ता बनतोय। आता मी असं कापून घेतलेलं आहे, बघा किती छान झालेला आहे, एकदम मस्त आणि अजिबात सुक्का नाही, पण खायला एकदम टेस्टी। चला तर मैत्रिणींना व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। परत भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। व्हिडिओ पूर्ण बघा, धन्यवाद।